नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 या विषयातील प्रकरण पहिले समरूपता पाहूया। या प्रकरणामध्ये आपणास सर्वात महत्त्वाचे प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय दिलेले आहे, त्या प्रमेयाचा अभ्यास आपण करणार आहोत। त्या प्रमेयामध्ये त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। या प्रमेयाची सिद्धता आपण पुढे पाहणार आहोत। पक्ष त्रिकोण ABC मध्ये रेषा L बाजू BC ला समांतर आहे आणि ही रेषा L बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदत आहे। तर आपणास साध्य पुढील प्रमाणे करावयाचे आहे। AP छेद PB बरोबर AQ छेद QC। हे साध्य करण्यासाठी आपणास रचना करावयाची आहे। रेख PC काढू व रेख BQ काढू। आता आपण सिद्धता पाहूया। या रचनेमुळे आपणास त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे दोन त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण मिळतात। आता या अगोदर आपण समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढी असतात हा गुणधर्म अभ्यासला आहे। त्या गुणधर्माच्या आधारे आपणास एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQB बरोबर AP छेद PB असे समीकरण मिळते, त्यास आपण समीकरण 1 असे संबोधू। तसेच त्रिकोण APQ व त्रिकोण PQC या दोन्ही त्रिकोणाचे उंची समान असल्यामुळे त्यांची क्षेत्रफळे त्याच्या संगत पायांच्या प्रमाणात मिळतात, म्हणून आपणास एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC बरोबर AQ छेद QC असे दुसरे समीकरण मिळते। आता PQB आणि PQC या दोन्ही त्रिकोणाचा पाया PQ हा समान आहे, तसेच PQ आणि BC समांतर असल्या कारणास्तव या दोन्ही त्रिकोणाची उंची आपणास समान मिळते। तिसऱ्या गुणधर्मानुसार समान उंची व समान पाया असणाऱ्या त्रिकोणाची क्षेत्रफळे समान असतात, म्हणून एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण PQC असे समीकरण आपणास मिळते, त्यास आपण समीकरण 3 असे संबोधू। आता समीकरण 1, 2 आणि 3 वरून एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC असे आपणास समीकरण मिळते। तसेच समीकरण 1 व 2 वरून AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे आपणास साध्य करता येते। धन्यवाद।